माझे सहकारी आणि या विभागातील जुने रहिवाशी श्री दिनेश यादव यांच्या मातोशींचं आता सहा सा दिवसापूर्वी अल्पशा आदर निधन झालं आणि म्हणजे आज खरोखर कौतुकास्पद एक गोष्ट त्यांनी मला सकाळी कॉन्टॅक्ट करून सांगितली की महेश आईला वापरले सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण स्वामी फाउंडेशन देऊया जेणेकरून त्या अजून कुठल्याही पेशंट लोकांना त्या उपयोगी पडू शकतात आणि समाजामध्ये खरोखर हे म्हणजे कौतुक करणार का विषय ता आहे आणि मी सांगेन ठीक आहे मी तर माझी तयारी आहेच कारण का गेली आज आपण दोन वर्षापासून जे काही आज पेशंट लोकांना आरोग्याविषयी ज्या गोष्टी आपण देतो आहे ज्या वस्तू आपण भाड्या स्वरूपात देतो आहे त्याचं भाडं फक्त एक रुपया दिवसाचा चार्ज आहे आणि आत्तापर्यंत कमी कमी तीनशे ते चारशे लोकांनी या ठाण्यातील जनतेनी त्याचा उपयोग उपयोग करून घेतलेला आहे पण त्यानिमित्ताने मी प्रसारमाध्यमाच्या मार्फत सगळ्या ठाणेकरांनी विनंती करेन की जसं यादवसाहेबांनी हा निर्णय घेतला आणि आज त्यांच्याकडे असलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या त्यांच्या आईला वापरण्यात आल्या होत्या वॉकर आहे आ, परत वॉटर बेड आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या खरोखर अजून कुठल्याही चार पेशंटना वापरता येऊ शकतील अशा गोष्टी त्यांनी आज दान केल्या आणि त्यांचं कौतुक नक्कीच करण्यासारखं आहे स्वामी फाउंडेशनही त्यांचं नक्कीच आभारी राहील आणि समाजामध्ये माणुसकी अजूनही आहे अजून माणुसकी लुप्त झाली नाही ह्याचं उदाहरण म्हणजे यादवसाहेबांनी घेतलेला निर्णय